श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय सातवा श्री गजानन महाराजांना मुले उसाने मारीत आहेत श्री गणेशाय रमा जय जयाजयी राघव रामा जया जया जय मेघ श्यामा जनाच्या विश्रामा सीतापते दशरथे तुझ्या कृपेची वानर वरिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचे चक्रा केला देवा लंकेवरील तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जय जय छिले ते ते ने कामा आपले तंडीला पतीच्या वशिला ज्याने ते देवाला धरा ती वध होतो दिवानाला नीच कितीही असला तरी ऐसा मोघ कृपेला योग्य भला याचा विचार जो मी केला तो एसे आले कडून नाही ज्ञानी नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती एसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा आषाढ होत जे ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागले वरवरती मग ऐसा पा, पातक्याला कवी लाधावा धावा वशिला तुझ्या सांग जन्मत पाला जगत प्याला हे व्यवहारिक म्हणण्यास लाव पातक्याची मनापासून आहे साची अशी साक्ष पुराण्याची आहे की दीन बंधूनाचे तारण केल्यानं करी नवल जाण तो पातका लागून उधरी तसे तोच मोठा ज्या जगती तुझ्या हुन मोठा नाही कोणी यान देवा मातका लागून किम मा पि आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळे नारायणा दास स शरण चरण आता उपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा हे पाटील धराने जाणं आहे अति पुरातन घरची धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता महादाजी पाटरास दोन मुले औरस थोरल्या त्या पुत्रास नाव नाव असे कंताजी कुंकाजी तो धाकटा पुढरे पंढरीचा भक्त निका गोमाजींचा उदेक देखा होता या घराण्या ते पाटील कंटाजी कारण मुले होते सहा जण कुंकाजी नुसतात भाग्यवान पुत्र नव्हता त्याशी खुशी कंटाजीचा पावता मरण कळताजी पावता मरण साही पुत्राचे संगपन कुंकाजीनी केले जाणं जन्मतात्या बापापरी कुंकाजींच्या मदानीत भरभराट आली बहुत अष्टसिद्धी नांदतात वाटे नांदू लागल्या पाटील कुंकाजी नंतर खडू करी कारभार याचा पुढे साचार काही ना चाले कोणाचे या खडू पाटला व्रत पंच भाऊ निश्चिंत गणपती नारायण ना मारुती हरियाणे कुंकाजी आधीच पाटील उमेदवार सत्ता हाती साचार पैशाचा सा तो निगे धुर जय जयाची या सदनामध्ये बंधू सारे चे तालीम करीती दंडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास उत्सव नवा नावाचा मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा म्हणती तो शब्द त्याचा झेलणे भाग्य रयतेला नेहमी कटकटी मारा मार्या शे शेगावात होत्या साऱ्या पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजित असे हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मनी येत वाटेल त्या बोलती सत्य सत्य तंतू यथामती असो पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजांचे टेहाळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणती पिशागण्या खातो सका ताकन्या ताककन्या हे सी गोष्ट ती उन्या त्यांनी कराव्या समर्थासी। कोही भना खेल् कुस्ती आम्मा सवे निचेति तुला लोक योगेश्वर मन या धाव प्रत्यन्तर नरि आम्मा देउ म चि विचार बर बोला त्यो ऐकावे सम न उत्तर दावे अवधि हसन कोपन धरावाचित्त ऐसा प्रकार मंदिरी चाहिँ निरन्तर हुनो पाठीलाई भास्कर समर्थी वंदले नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामी जाऊ ही पाटील पोरे माजली बो याच नका संबंध हे शक्तीने माजली लक्ष्मीने झुंद झाली सत्य पुढे काही ना चाले याच याची पाटील की गजानन बोलले त्यावर भास्करा थोडा दम धरा ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परम भक्त मात्र अभिनया प्रतिथारा याच्यापाशी नाही जरा शोधिनिया पहा अंतरी त्याचं म्हणजे कळेलं तुला ही पोरे पाटलाची माझी लेखरे आहे साची कृपा आहे संताची याच्या कुळावरी भास्करा जमेद्वार उमरट उर्मटपणा हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीचा मोहपणा मुळी उपयोगी नाही उन्हा अग्नीचे ते थंडपणा सांग धरावा कौन्या रीती गेल्यावरही काही काळ हा उरमटपणा जायला पावसाळ्याचे गढूळ झर हिवाळ्यात निवळ होई होई एके दिवशी पाटील हरी गाला मंदिराच्या मारुतीच्या मंदिरी महाराजाला धरुण करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्ती करी चित चल जाऊ तालमीत उगेनं बसायसे म्हणत गणगनगनाथ गन बोते तुझे प्रस्थ माजले बहू, ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानले दोघे तालिम्यामध्ये गेले समर्थांचे कौतुक केले ते आता परी खाली बसले गजाना उठवी आता मज लागून असलाच जरी पोईलवान तरी साच सा करशील दे तरी सयास साच सा करशील हे हरी पाटीला उठवया लागला यज्ञ कराया परी ते अवधे गेले वाया हालवेना ना समर्थ मुळी घामा घुमतनु घाम झाली शक्ती ती कमाल केली पेच नाही निर्बळी समर्थाची झुंजता हरी मने मनात हा केवडा तरी सशक्त सा पर्वत याच्या पुढे लवना की किळ किडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोट्या आमच्या नानापरी घोडे आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्याचे कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टीला ग गजपती न मानी भला श्वान चिया भुकेला व्याघ्र न दे किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवनाचीही नमन केले समर्थ म्हणाले हरिला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्व हुन कृष्णा बलरामे बालपणी ऐसाच कुस्त्या केल्या रे कुस्तीत आणि अनु चानुर कुस्तिका आणि चानुर बलविद्येचे परमेश्वर बगीता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिल्या संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरे तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्या प्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरी गोकुडची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीर बले वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील राव आपुले ज बक्षिस द्याय मज ना करी कुस्ती करी आज ये उतरंदा माझ समर्थाने हरिला हरी, हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लोकास सशक्त करीता येईल हो की ऐसे धृतापणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असतील शहाने त्यांना शाळा नको की असो दिवसा हरीने त्या दिवसापासून हरिने दिली सोडणं अंतदंत भाषण करणे पुण्य ही पाहुण त्यांची कृती तर बंधू बोलली हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोकडे ना आपण पाटलाचे कुमार या गावीचा जुमेद्वार ते तू का रे ठेव शिर शिर पदी त्या नगड्याच्या त्या पिशाच्या धोताड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढिला दंड लोका सावधाना कराया ऐसीन जरी आपण केले तरी लोक दे होतील खुडे पाटलाचे कर्तव्य भले गाव हुशार करण्याचे ते घेती वेड्या वाकड्या कृत्या करती बाया बापड्या भेदीनी याच करी विचार सोन्या कस लावल्या विना नकडे रे सोनेपणा तुकारामाच्या शांतपणा कडून आला उसाने ज्ञानेश जेव्हा साधू कळला तेव्हा रेडा वेद बोलला परीक्षे विना कोणाला असतनी मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची मोडी घेऊन उसाची मंदिरात पातले हरी काही बोलला इतरासी प्रश्न केला सारे पिशाया उसाला खातो सका तू सांग रे जरी उसा खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एकट आमची आहे मी तू मान्य करी आम्हा उसाचे करून प्रहर तुला ते धवा अंगावर त्याचे बड न उठले जर तरीच योगी मानू तुला ऐसे भाषण ऐकिता महाराज काही न बोलले लेकराचे बालिश चाडे मनीना आणि सुज्ञ कदा मारोती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मोन हिच संमती त्याने दिदली आपणा प्रति आता काय पाहता ते दोघे तिला मानवले उस करी घेतले समर्थाशी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नारा मंदिरी जे होते इतर ते पळून लागले भराभर भास्कर एवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरासी नको मारू समर्थासी या उसाचे आज दिशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुडात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे उदय भूत अंतकरण दिनविषयी हे महासाधू तुम्हा जरी न वाटती मनासी तरी दिन दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शत्रु जे का शिकारी ते चालत करती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारती ना नाक तोंडा मारुती जाळीली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुर्बळाची या परी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे गावाचे लोक अत्यांद रे योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाया योग जेथे आलो आम्ही चांग यातन ध्यावा कोणी भाग पहा मोज दुरून उस घेऊन हातात मारुलाग समर्था समर्थाप्रत जैसा हा झुळितात ओंब्या शेती कृषी बर परी महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कुठेही ना उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहून पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणती खराचा आहे बली हा योगेश्वर महाराज म्हणती पोरांना मुलांना तुमच्या करा कराला असेल जती अति मुलांना तुमच्या करायला असेल अति त्रास झाला मारण्याचे मज मज लागी त्या श्रमाचा करण्यानाश नाश काढून देतो इशुरस तुम्हाला गी प्यायास या बसा माझ्या पुढे म्हणून घेतला एक ऊस करी भरा पिऊन त्याला रस काढता पात्रामध्ये त्या उसाची अवधी मोडी समर्थांनी पहा पिळाली आणि कारण दिली रस न्यावेळी ने नेवेडी पोरास श्री गजान पुण्य पुरुष चरका वाचून काढिला रस ते पाहता बालकास ती आनंद झाला लोक म्हणती की ही योग शक्ती दंत कथा मुळी नव्हती योग ते का प्राप्त होती त्या शक्तीला पौष्टिक पदार्थ शक्ती नसे परिणयसा कायम टिकते सशक्त फुल्या राष्ट्राते करणे हास्याल योग शंका हेच तत्व सुचावयासी पाटील अभयकाशी खरे वाटण वाट काढून रसाशी दाभिकता झाले श्रोते हो समर्थासी वंदून गेले पोरे निगुण खडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजान ईश्वर साक्षात त्याचा आज अम्हाप्रत आला आहे प्रत्य प्रत्यंत असे म्हणून कथित सारे हकीकत त्याला खरी ती एकता अंतरी खडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थाचा येऊ लागला परी माधव वाणीला मुळी नव्हेकृचित गण्या गजा हे से म्हणे पाटीलला समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होत दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही ते से घडून येई आई लेकरासाठी होई भाषण तो अरे तुरेचे हा प्रकार एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगितो एसा भला सावधाना चित्ताने नोकर चाकर दिन याचा सर्वे भाषण गरे किरी स्वभावाने अरे तुरे म्हणती स्वयं पाटल पडे साथी काकिरहेत गावा निस् पाटील गण्या हुने श्री कारणे काही न दुसरे कारण गण्या गण्या हुने वाणी परिप्रेम उपजयन्त कर्णि पहा नारगोन बर करटी खोबर याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्ध काळ कुंकाजीचा झाला हे भारभरी कुंकाजी तो एके दिवशी बोलता झाला कडुशी तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना सांगतो स सा मला साक्षात्कारी गजाननायक भूमीवरी मय मग कारे तुझी वय खरी मुग्य होतो त्यांच्या पुढे तुला नाही पोर माझा झाला वृद्ध काळ नातवंडाची बोल खेळ पाहू दे मज़ डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थक गजानना म्हणावे त्या करुण करुणा पोर एवढे द्या मज तो खरा साधू असल्या संत पोरविती तुझा मनोरथ आणि माझ्याही एवढा आहेत तांडित जाईल त्या योगे साधू पुरुषा शक्य काही जगत नाही संत लाभाचा करून घे काही उपयोग ते खडू ते मानले के दिवशी बोलले केले मारुतीच्या मंदिरी भले ते काय ती रीती अरे गण्या माझ्या चुलता रुद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याला चित्ता नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणते दर्शन केल्या तुझं प्रति इच्छा मुनीची पूर्ण होती असे लोक सांगतात त्याचे दहावी प्रत्यंतर उगा नको करू शिर तुझ्या ठाई जाने शिर तो का राहावा निपुत्रिक असे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले वा याचना केली आम्हा सत्ता धन तुझ्या ठाई तू प्रयत्नवादी असशी निर्गुती मग विनंती आम्हाप्रती काकर अशी करेकडे ना धन आणि बालापुढे पुढे बला अवधेच म्हणती बापुडे मग का रे हे न घडे साय बालाचा तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने बापुडे मग का रे हे न घडे साय धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या ती तुझे कोण न मोळती जन शब्द या वराळात मग त्या वा ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी भला आपना पुत्र द्यायला हेच कोडे पडेल मज खडू करी भाषण ही गोष्ट न यत्नाधीन पिके पाण्या वाचून येथे जरी जगामध्ये अरे पडणे पाणी मानवाच्या न करी आणि जाणी दुष्काळात जमिनी पडतील हुताना हे मात्र पाणी पडल्यावर कृत्यत्व आपुले चालविणार तैसाच हाही प्रकार येथे न गती मानवाची खडू पाठील ऐसे बोलता हसू लागले समर्थ तू केली याचना आता मज कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भिक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देईन माझ्या करी सर्व तो परी नाही जरी परी मी विनंती करी ना खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो एक केलं माझी भिड त्याला न हे काही जड तू घरचा साहेब धड रस आंब्याचा त्विजा घाली हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र आम्रसाचे भोजन दर साली घाल ब्राह्मणा हे खडूचे ऐकले घरी येऊन सांगितले कुंकाजी स सा निवेदले मन्दिरा चाहिँ वर्तमान हेकथा किस झाला बहुस तो काही लोटता दिवस समर्थ लोटता दिवस समर्थ वचन खरे कन्ता खडु गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नवमास पूर्ण झाले तिचा पुत्र झाला खडू पाटील आनंदला कुंकाजीच्या हर्षला पारावार काही नसे त्याचा धर्म केला बहु गरीबा दिले गुड गहू पेडे बर्फी दिला खाऊ गावातील अभयकास थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविले पुढे बाल वाढले असे शुक पक्षीच्या इंदूर परी आमरसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोठून होईल सत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागले हा बोल बोलावाला पाटला बोलावला पाटलाला देशमुख पाटील नसाचा शेगाव हा दुफडीचा गाव पहिल्यापासून येन फळी देशमुखाची एक फळी देशमुखाची फळी पाटलाची अंत करणे एकमेकाची मुळी होती अशुद्ध प्रत्येका पुल्या डावात एकमेकांना करण्याघात सदा इच्छित मनात श्लेषण असे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वन येथे गुरुगुर रोकडे जैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसचा आकडा सत्य झाला न होई त्रेसष्टचा पुढे गोष्ट झाली एसी कुंकाजी झाले स्वर्गवासी पाहुणी नातवंडासी भीमतटी पंढरीत जेणे खडूचे उग्रिव मन गेले सहन सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढसडले ज्या चुलत्याच्या आजीवावर मी निर्भय होतो आजवर तो आधार माझा श्रीहरी कार्य नेलास काढून ऐसी संधी पाहुण बालट कारण पाठल्यावरील सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते प्रत ही उमेदवारी खान सत्य आहे प्रत्यक्ष दिवसाची हा दासगण विचारित श्री गजानन विजय ग्रंथ परिसा श्रोते सारकाचित्त कृत्यकने सोडणीया शुभ श्री हरिहरपनाय इति श्री गजानन विजय ग्रंथ षष्ट अध्याय समाप्त